भारत हा विकसनशील देश आहे. संस्कृती, उद्योग व्यवसाय, शिक्षण यांमध्ये वाटचाल करत असताना रोजगाराचा आलेख हा चढत्या क्रमाने सुरू आहे. देशाच्या नकाशात विकासाचं मॉडेल म्हणून वेगळे स्थान निर्माण करणारी भीमतडी म्हणजेच गावच्या माळरानावर फुलवलेली सदाहरित विकसनशील बारामती. कविवर्य मोरोपंतांची नगरी इथं आहे सदैव विकासाची भरारी. शिक्षण, विकास, स्वच्छता, पर्यावरण, आरोग्य आणि जागतिकीकरणाच्या नव्या वाटा निर्माण करणारं हायटेक शहर करेकाठचं भूषण म्हणजेच बारामती. गेल्या काही वर्षात अनेकविध व्यावसायिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे शिवाय उद्योगधंद्यात शासनाच्या बदलत्या आर्थिक धोरणांमुळे बाजारपेठेत मंदी आली. त्याचाच परिणाम रोजगार निर्मितीवर तर झालाच, शिवाय असलेल्या नोकऱ्यांवरही बालंट येऊ घातले. विविध कारणांमुळे नोकरींचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. शिवाय सर्व युवा वर्गाचं शिक्षणही पदवी किंवा त्यापेक्षाही जास्त झाले असून नोकरीच्या कमतरतेमुळे शिक्षणाच्या मानाने कमी दर्जाची नोकरी करण्याची वेळ युवकांवर येत आहे. आपल्याकडे असणारं कौशल्याधारित ज्ञान याचा वापर करून निर्मिती क्षमतेच्या प्रवाहात युवकांना आणणे आणि व्यवसायाकडे वळून स्वतः व्यावसायिक बनणे हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. आपल्या भागातील विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांचे मनोगत ऐकूयात. नमस्कार, माझं नाव अभिषेक ढवान आहे. मी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं आहे. माझी सॉफ्टवेअर कंपनी आहे. मी कंपनी वयाच्या 19व्या वर्षापासून स्टार्ट केली. 19 वर्षाचा असताना मी डिप्लोमा करत होतो कम्प्युटर इंजिनिअरिंगला. आय टी म्हटलं की सगळ्यांचं कल हा मेट्रो सिटीजकडे जातो, म्हणजे हैदराबाद, पुणे, बँगलोर. मी बारामतीचा असल्यामुळे मला एक लक्षात आलं होतं की जेवढी गरज पुण्यात सॉफ्टवेअरची आहे तेवढीच गरज बारामतीसुद्धा आहे. आम्ही ज्यावेळेस कंपनी सुरू केली त्यावेळेस आम्ही लोकांकडे गेलो, अशा लोकांकडे गेलो ज्यांना आम्हाला वाटलं की सॉफ्टवेअरची गरज आहे किंवा सॉफ्टवेअर त्यांचा बिझनेस ग्रो करू शकतं. ज्यावेळेस आम्ही तिथं लोकांकडे गेलो त्यांना सॉफ्टवेअरचे बेनिफिट्स किंवा फायदे आपण ज्याला म्हणतो त्याच्याबद्दल त्यांना अंदाज नव्हता. आम्ही त्यांना समजून सांगितले की सॉफ्टवेअर तुमचं काम कसं सोपं करू शकतं व वेळ कसा वाचू शकतो. आम्ही जसे जसे सॉफ्टवेअर बनवत गेलो प्रत्येक वर्षी आमचा ग्राफ वाढत गेला. आज आमच्याकडं स्वतःचं ऑफिस आहे. आमच्याकडे 20 ते 25 लोक जॉब करतात. आम्ही फर्स्ट प्रेफरन्स जॉबसाठी मुलींना देतो. आमच्याकडे पूर्ण डेव्हलपर हे सगळे मुली आहेत. आमच्या इथं सगळे डेव्हलपर मुली असण्याचं कारण हेच आहे की आपल्या इथल्या मुलीही भरपूर हुशार आहेत पण इथले पालक त्यांना पुण्यात किंवा हैदराबादला सोडत नाहीत जॉबसाठी. आम्ही पण त्यांच्याकडे कॅपॅबिलिटी आणि स्किल तेवढीच असते. माझ्या कंपनीला मी 21 वर्षाचा असतानाच मला US ॲक्रेडिएशन मिळालं आहे व ISO सर्टिफिकेशन मिळालं आहे. मी इंडियामध्ये वन ऑफ द यंगेस्ट चीफ पॅटर्न आहे इंटरनॅशनल कॉन्फरन्सचा. मी चीफ पॅटर्न वयाच्या 21व्या वर्षी झालो होतो. आजकालच्या युवकांना वाटते की कुठलाही व्यवसाय करायचा किंवा नोकरी करायची तर ह्या संधी पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये. पण आमचं म्हणणं किंवा माझा अनुभव असा आहे की जेवढ्या संधी मेट्रो सिटीजमध्ये आहेत तेवढ्याच संधी किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त संधी आपल्याला बारामती किंवा Tier 2 सिटीमध्ये मिळता येईल. माझे नाव दीपक भवनराव बनकर, राहणार बारामती. माझा व्यवसाय साईनबोर्ड व ॲडव्हर्टायझिंग आणि फ्लेक्स प्रिंटिंग. माझे महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर मी व माझे थोरले बंधू सुनील बनकर यांच्या मदतीने मी भाजीपाला विकण्याचे व्यवसाय चालू केला. पण मला काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असल्यामुळे मी 1992 साली पेंटिंगचा व्यवसाय चालू केला. पेंटिंगचा व्यवसाय चालू केल्यानंतर त्याचे बारकावे व आधुनिकता शिकण्यासाठी मी माझे गुरु काका GM जगताप यांच्याकडे सांगलीला गेलो आणि तिथं पेंटिंगचा व्यवसाय व्यवस्थित शिकल्यानंतर परत बारामतीला मी भिगवण चौकात 10x15 चा गाळा घेऊन तिथं पेंटिंगचे कापडे बोर्ड, नंबर प्लेट हाताने ब्रशने चालू केले. पेंटिंग व्यवसाय करत असताना अगोदर जास्त पैसे नसल्यामुळे 100 रुपयाचे कापडी बोर्ड आणि कलर घेऊन हे काम मी चालू केले. माझी जिद्द होती की
ह्या क्षेत्रात मला प्रगती करायची आणि उच्च दर्जाचे काम करून लोकांना सर्व्हिस द्यायची. म्हणून मी 1400 स्क्वेअर फीटचे गोडाऊन भाड्याने घेतले आणि तिथे मी काम चालू केले. ह्या दरम्यान 10 वर्षाच्या कालखंडात मी नवनवीन मशिनरी घेऊन कामाचे स्वरूप वाढवले. एवढे करून मी थांबलो नाही. पुढे मला माझ्या व्यवसायासाठी एखादा शोरूम असावा असं वाटले. त्यासाठी मी 4 गुंठ्याची स्वमालकीची जागा घेऊन तेथे 5000 स्क्वेअर फीटची इमारत 2010 साली बांधली. ह्या इमारतीमध्ये 3 मजली असून त्यामध्ये वेगवेगळे विभाग करून प्रत्येकाला वेगवेगळे शिक्षण केले आहे. पुणे मुंबई ह्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये ज्या सुविधा पुरवल्या जातात त्या सुविधा आम्ही आमच्या शोरूममध्ये देण्याचा ग्राहकांना प्रयत्न करत आहे. आणि ह्यामध्ये उदाहरणार्थ फ्लेक्स प्रिंटिंग, आधुनिक नंबर प्लेट, LED लेटर्स, कोनशिला ह्यासारख्या सुविधा आम्ही आमच्या शोरूममध्ये पुरवण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहोत. माझं नाव अजिंक्य अप्पा मांढरे, राहणार बारामती. माझं शिक्षण 12वी झालं. मी 5-6 वर्षाचा असताना माझे आई वडील दोघंही एक्सपायर झाले, त्याच्यामुळे मग मी माझ्या आजीकडं आणि मामाकडं राहिलो होतो. त्यांनी माझं शिक्षण 12वीपर्यंत केलं, पण त्यांची परिस्थिती जरा नाजूक असल्यामुळं तिथून पुढं मला शिकता आलं नाही. म्हणून मी त्याच्यानंतर माझ्या दाजींच्या दुकानी त्यांची मदत म्हणून त्यांच्या इथं काम करायला लागलो, किंवा मलाही थोडंसं काही मदत म्हणून मी त्यांच्या इथं काम करायला लागलो. पण तिथंही माझं मन लागत नव्हतं, त्याच्यामुळं मग त्यांच्या सल्ल्यांनी आणि माझ्या मित्रांच्या सल्ल्यांनी मी काहीतरी उद्योग करायचं ठरवलं. त्या उद्योगातून मला काही जणांनी सुचवलं की हा वडापावचा उद्योग कर म्हणून. त्याच्यानंतर मग मी तो करायला लागलो. त्याच्यातून मला इन्कम पण चांगलाच व्हायला लागला, थोडंसं माझं काहीतरी स्वतःचं झाल्यासारखं मलाही वाटायला लागलं. म्हणून मी तोच बिझनेस माझा पुढं वाढवत गेलो. त्याच्यामुळं माझ्याकडे आत्ता 4 ते 5 जणं कामाला आहेत. मी त्यांना आता इथं रोजगार देतो. व्यवसायात माझी प्रगती होत गेल्यामुळं माझं व्यवसायात आणखीन मन रमत गेलं आणि नोकरीपेक्षा मला व्यवसाय बरेसा वाटला. म्हणून मी त्याच्यातून मन काढलं नाही, तो माझा मी पुढं चालूच ठेवला. म्हणून माझ्या मित्रांनी पण काही 2-3 जणांनी माझ्याकडे बघून त्यांची पण इच्छा व्हायला लागली व्यवसाय करायची, कारण नोकरीतून त्यांना माझ्यासारखा असा प्रॉफिट होत नव्हता. नमस्कार, मी धनंजय शिवाजीराव जामदार. मी मित्रांनो, मी एका शेतकरी कुटुंबातून पुढं आलेला एक उद्योजक आहे. मलाही शेतीची आवड होती, मी शेती करत होतो, परंतु शेतीपेक्षा वेगळं काहीतरी करण्याची एक जिद्द कायम मनामध्ये होती. हे करत असताना माझ्या वडिलांनी मला पाठिंबा दिला आणि व्यवसाय करण्याची मला प्रेरणा पण दिली. प्रथमतः मी 1988-89 साली ॲटोमाईल गॅस्केट हा प्रोजेक्ट मी निवडला. ॲटोमाईल गॅस्केटचा प्रोजेक्ट सुरू केल्यानंतर मला खूप फिरावं लागत होतं. अख्खा महाराष्ट्र मी एसटीने पालथा घातलेला आहे. हे करत असताना 1995 साली माझ्या वडिलांचं निधन झालं आणि माझं फिरणं फिरण्यावर माझ्या मर्यादा आल्या. मग वेगळा काहीतरी व्यवसाय करायचा की जेणेकरून जास्त फिरावं लागणार नाही, कुटुंबाकडे लक्ष जाता येईल असा एक विचार करून मी फॅब्रिकेशनचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि तो सुरू केला. मग मी पाटबंधारे खात्याचे जे गेट असतात, ज्याला आपण निडल गेट्स म्हणतो, आणि डॅमचे मोठमोठे गेट असतात, याचे मला काम करण्याची संधी मिळाली. आणि आपण पाहतोय की आज मला माझ्याकडे अख्ख्या महाराष्ट्रामधील अनेक धरणांवरचे गेट बसवण्याचे, त्याचं मेंटेन्स करण्याचे, तयार करण्याचे मला संधी मिळाली. आज आपण या ठिकाणी जे उभा आहे हे माझा 3रा हा प्रोजेक्ट आहे, एन्फोर्जिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. या ठिकाणी अत्याधुनिक अशी मशिनरी बसवली आहे आणि अनेक प्रकारचे इथं आपण फॅब्रिकेशन हे करतो. मी शेती करत असताना मला नेहमी वाटायचं की आपण काहीतरी उद्योग व्यवसाय करावा, परंतु माझे जे मित्रमंडळी होते बरोबरचे, त्यांचं मात्र कल हा नोकरीकडे असायचा. मी त्यांना समजून सांगायचो की अरे नोकरी काय करताय, आपण नोकरी देणारे हो, परंतु काही जणांना माझा विचार पटला नाही, परंतु मी थोडीशी वेगळी वाट निवडली आणि मी ह्या उद्योग क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. या दरम्यान मला सर्व उद्योजकांनी बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची अनेक वर्षापासून संधी दिली, त्यात नेतृत्व करण्याची संधी दिली. त्याचाही फायदा मला माझ्या या उद्योग व्यवसायाला आणि माझ्या बांधवांना मदत करण्यामध्ये होतो. नमस्ते. आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून काही प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भागातले
जे काही व्यावसायिक असतील, जे उद्योजक असतील, आपल्याशी त्यांनी चर्चा केली. असे बरेचसे उद्योजक आपल्या बारामतीमध्ये आहेत आणि असंच इतर ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात असे उद्योजक आहेत. आपला प्रयत्न असतो की आपल्या भागातील जे तरुण असतील, तरुणी असतील, त्यांना ठिकठिकाणी वेगवेगळ्या कंपनीमध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेल. पण मला हेही वाटतं, हे प्रयत्न करत असताना आपण असाही प्रयत्न केला पाहिजेल, जर आपण आपल्या भागातले तरुण, तरुणी, महिला, नाहीतर जे पुरुष असतील ज्यांचं 10वी 12वी करूनसुद्धा त्यांना आता कुठं नोकरी नसेल पण त्यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल, तर असे सृजन उद्योजकता स्किल डेव्हलपमेंटचं जे शिबिर आपण चालू करत आहे, याच्या माध्यमातून आपला एक छोटासा प्रयत्न आहे की असे जे सर्व तरुण असतील त्यांना कुठंतरी एक व्यासपीठ मिळालं पाहिजे. व्यासपीठ कशासाठी? व्यासपीठ त्यांना एखादं टेक्निकल ट्रेनिंग करायचं असेल, मार्केटिंगचं ट्रेनिंग करायचं असेल, प्रोजेक्ट डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग करायचं असेल, बँकेबद्दलची माहिती द्यायची असेल, नाहीतर समजा गव्हर्नमेंटच्या विविध स्कीम असतात त्याच्याबद्दलची माहिती द्यायची असेल, नाही इतर काही ज्या अडचणी असतात. का शेवटी आपल्याला कसं वाटतं की समजा आपली परिस्थिती नसेल तर आपल्या मनात एक भीती असते की मला हे जमेल का. तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी ती भीती कुठेतरी काढून ठेवली पाहिजे, कारण का आपण जर प्रयत्न नाही केले तर आपल्याला कुठलीही गोष्ट मिळू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की प्रयत्न करणं आणि एक पहिलं पाऊल पुढे टाकणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि मला असं वाटतं की आपण सर्वजण या सृजन शिबिरामध्ये तुम्ही आलात, मला असं वाटतं की हे पहिलं पाऊल आपण घेतलं आहे. तेच मला असं वाटतं की हे पुढे जाऊन आपल्यातले काही तरुण एकत्रित येऊन जर व्यवसाय चालू करू शकले तर मला असं वाटतं की हा जो आपण उपक्रम चालू करत असेल त्याच्यातून एक छोटीशी टार्गेट आपलं अचीव्ह झालं. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो काही तरुण एकत्र येऊन स्वतःचा व्यवसाय चालू करतात, तसंच मला असं वाटतं की महिलांनी पण एकत्र आलं पाहिजे, स्वतःचा व्यवसाय चालू केला पाहिजे. आणि जसं एखादा व्यवसाय चालू केल्यानंतर जसं त्याला चान्स मिळतो तसा तो मोठा होत जातो, आणि जसा तो मोठा होत जातो तसा हा जो रोजगाराचा प्रश्न आहे तो सुटत जातो. आणि तो जर सुटला तर मला हा विश्वास आहे की आपल्या भागात सुबत्ता आल्याशिवाय राहणार नाही.